मूल राय यांचे जन्म शताब्दी तिथि किती वर्ष आहे 1650 ठीक आहे 250 राजाराम मूल राय यांनी मिराकुल अखबार नावाचं वृत्तपत्र लिहिलेलं आहे त्याचबरोबर संवाद कौमुदी ह्या नावाचं त्यांचं वृत्तपत्र आहे आणि बंगदूत लक्षात ठेवा संवाद कौमुदी मिराकुल अखबार आणि बंगदूत असे तीन महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत त्यांचे त्यांना आधुनिक भारताचे जनक असं म्हटलं जातं ठीक आहे जर तुम्हाला विचारलं की भारताच्या आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक कोण आहेत तर सामाजिक क्रांतीचे जनक कोण आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि आधुनिक भारताचे जनक कोण आहेत तर राजा रामोन राय आहेत भारतीय पुनर्जागरणचे जनक आहेत ठीक आहे रेनिसन्स फादर ऑफ इंडियन रेनिसन्स कोण आहे राजा रामोन राय रवींद्रनाथ टागोर यांनी असं त्यांना म्हणले की तुम्ही भारतीय पुनर्जागरणचे काय जनक आहात तर त्यांनी असं काय केलं होतं तर ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती 1828 मध्ये आणि 1829 मध्ये भारतातील जी सती प्रथा आहे त्या सती प्रथेवरती बंदी घालण्याच्या संदर्भात कायदा लॉर्ड विल्यम बेंटिंकने केला होता पण तो कायदा करण्यासाठी सपोर्ट कोणी केलं होतं त्यांना राजा राम मोहन रॉय यांनी केलं होतं ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं ब्राह्मो जो समाज आहे भारतातील ह्या ब्राह्मो समाजाचा मवाळांच्या विचारसरणीवरती प्रभाव होता कुणाच्या मवाळांच्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे बघा लक्षात ठेवा 3 मे ला हा साजरा केला जातो दरवर्षी आपल्या भारतीय संविधानामध्ये कलम नंबर 19 मध्ये आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे ना किती प्रकारचं व्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे किती 7 प्रकारचं त्यातलं एक काय झालं एलिमेंट झालंय ना कुठला हे एक कुठला आहे संपत्तीचा हक्क हा काय झालेला आता कायदेशीर हक्क झालेला आहे त्यामुळे कलम 19 मध्ये किती हक्क देण्यात आलेले 6 देण्यात आलेले आहेत ठीक आहे आणि कलम नंबर 12-35 मध्ये मूलभूत हक्क आहेत जे अमेरिकेच्या संविधानातून घेण्यात आले आहेत अशी एकूण संविधानामध्ये किती मूलभूत हक्क आहेत 6 आहेत ना 7 होते ते आता किती झाले 6 झालेले आहेत भाग क्रमांक 3 मध्ये मूलभूत हक्काच्या संदर्भात तरतूद करण्यात आली आणि मूलभूत हक्क हे काय असतात न्याय प्रविष्ट असतात म्हणजे तुम्ही न्यायालयामध्ये जाऊन त्याच्या संदर्भात दाद मागू शकता ठीक आहे आता कलम नंबर 19 मध्ये काय सांगितलं अर्जित केलेली संपत्ती ठीक आहे जसं तुम्ही स्वतः नोकरी लागलात कमवलात आणि फ्लॅट घेतलात तर अर्जित केलेली संपत्ती आणि तुमच्याकडे ऑलरेडी वडिलोपार्जित असलेली संपत्ती हे कलम नंबर 31 मध्ये येतं ठीक आहे आणि लक्षात ठेवायचं 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांनी संपत्तीचा हक्क वगळून कलम नंबर 300A मध्ये कसला हक्क झाला आता आपला कायदेशीर ठीक आहे लीगल राईट असं म्हणतो त्याला आपण बघा चर्चेमध्ये हर्षदा गरुड 45 किलो वजनी गटामध्ये खेळते महाराष्ट्र राज्याची आहे वेट लिफ्टिंग कशामध्ये वेट लिफ्टर आहे भारताची ठीक आहे आणखीन बघा बॉक्सिंग मध्ये कोण आहे मेरी कोम ठीक आहे 48 किलो वजनी गटामध्ये खेळते मणिपूरची आहे ठीक आहे इम्फाळ या ठिकाणी स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी येणार आहे मणिपूर मध्ये मेरी कोमला जर विचारलं तुम्हाला जागतिक प्लेअर वरती सर्वाधिक सुवर्ण पदक कोणाकडे मेरी कोम कडे किती सुवर्ण पदक आहेत बॉक्सिंग मध्ये 6 आणि जगातील एकमेव महिला आहे जिला सर्वाधिक जगामध्ये सुवर्ण पदक आहेत ना ठीक आहे नीरज चोप्रा भालाफेक बघा 2020 ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाल्या टोकियो जपानला झाल्या एकूण किती पदकाची कमाई भारताची 6 पदकाची कमाई त्यातला नीरज चोप्राने सुवर्ण पदक मिळवलंय कुठल्या राज्याशी संबंधित आहे चंदीगड ह्या केंद्रशासित प्रदेशाच्या संदर्भात आहे आता सध्या जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची जपानमध्ये हत्या झालेली आहे ठीक आहे हे लक्षात ठेवायचं त्यानंतर इथं तुम्हाला करून दिलं होतं की एकूण पदक 6 आहेत सुवर्ण 1 आहे त्याच्यानंतर रौप्य पदक किती आहेत 2 आहेत आणि कांस्य पदक किती आहेत 4 आहेत ठीक आहे ऑलिम्पिक मध्ये साईकोम मीराबाई चानू मणिपूरचे 49 वजनी गटामध्ये खेळते ही पण भारताची वेट लिफ्टरच आहे त्याच्यानंतर रविकुमार दहिया कुस्ती मध्ये खेळतो 57 किलो वजनी गटामध्ये हरियाणा कांस्य पदक किती आहेत सगळे एकूण मिळून कांस्य पदक किती आहेत 4 कांस्य पदक आहेत पीव्ही सिंधू आंध्र प्रदेश भारताची फुलराणी नंतर बीव्ही लोलविना आसाम बॉक्सर आहे बजरंग पुनिया 65 किलो वजनी गटामध्ये खेळतो कुस्ती हा कुठला आहे हरियाणाचा आणि हॉकी इंडिया ह्या टीमला कांस्य पदक मिळालेलं आहे आगामी स्पर्धा बघा कुठे होणार 2016 मध्ये कुठे झाल्या होत्या ब्राझील 20 मध्ये कुठे जपान 24 मध्ये कुठे होणार आहेत आता फ्रान्स मध्ये 2028 मध्ये कुठे होणार USA मध्ये होणार ठीक आहे बघा जिव्हाळा ही योजना कैद्यांना जेलमध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भातली भारतातील पहिली योजना आहे कुठल्या राज्याची आहे महाराष्ट्र राज्याची चीफ मिनिस्टर कोण आहे एकनाथ शिंदे ठीक आहे तर इथे लक्षात ठेवायचं कितव्यांदा चीफ मिनिस्टर झाले पहिल्यांदा राज्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे भगतसिंह कोश्यारी ठीक आहे राज्याचं क्षेत्रफळ बघा 307,713 स्क्वेअर किलोमीटर
ठीक है, क्षेत्रफळानुसार सर्वात मोठं काय भारतामध्ये, दुसऱ्या नंबरला कोण आहे, मध्य प्रदेश, तिसऱ्या नंबरला कोण आहे, महाराष्ट्र। लोकसंख्येनुसार बघा सर्वाधिक लोकसंख्या कोणाची आहे, उत्तर प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे, तिसऱ्या क्रमांकावरती कोण आहे, बिहार। राज्याची लोकसंख्येची घनता किती आहे, 365। घनता म्हणजे काय, तर प्रति चौरस किलोमीटरला किती लोक राहतात त्याच लोकसंख्येची घनता असे म्हणतात। साक्षरता किती राज्याची, 84%। ठीक आहे, नदी बघा, मेजर रिव्हर कुठली आहे, गोदावरी, कृष्णा, भीमा, नर्मदा, तापी, यापैकी तीन नद्या आपल्या राज्यामध्ये उगम पावतात, गोदावरी, कृष्णा आणि भीमा। सर्वाधिक पाऊस कुठे पडतो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या घाट मध्यवर्ती महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो। सर्वाधिक दिवस पाऊस विचारलं तर कोल्हापूर मधल्या गडहिंगल मध्ये सर्वाधिक दिवस पाऊस पडतो। सर्वात कमी जर पाऊस विचारलं तुम्हाला कुठे पडतो, तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात कमी पाऊस पडतो। ठीक आहे, पुणे जिल्ह्यामध्ये पण कमी पाऊस पडतो। अशा प्रदेशाला अवर्षणग्रस्त एरिया असं म्हणतात। सरासरीपेक्षा 50% कमी पाऊस पडला तर त्याला काय म्हणतात, 50 सेंटीमीटर कमी पाऊस पडला तर त्याला अवर्षणग्रस्त प्रदेश असं म्हणतात। वर्ल्ड रेड क्रॉस डे कधी साजरा केला जातो, दरवर्षी 8 मे। 2022 ची थीम काय, बी ह्युमन काइंड, ती काय त्याची थीम आहे। बघा, रेड क्रॉस सोसायटीने गांधीजीला काय दिलं होतं, कैसरी हिंद पदवी दिली होती। गांधीजींनी ह्या पदवीचा त्याग कधी केला, 1922 मधल्या 1944 इन्सिडेंट नंतर ह्या पदवीचा त्याग केला। रवींद्रनाथ टागोर यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दरम्यान सन 1919 मध्ये सर या पदवीचा त्यांनी त्याग केलेला आहे। ठीक आहे, चला पुढे घ्या, आता बंद करा।